बालमित्रांनो, आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे एक भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग भाषणाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. न काळ वेळ तयांना लागे शत्रुधारा तीर्थी पाडाया. न काळ वेळ तयांना लागे शत्रुधारा तीर्थी पाडाया. स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया. लागे इतिहास घडाया. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता हुकूमत गाजवीत होत्या. अशा कठीण परिस्थितीतही 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उजाडला. एक तारा शिवनेरीवर चमकला. जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला. मानाचा मुजरा करते छत्रपतींना ज्यांनी स्वराज्य रूपी भगवा झेंडा रोवला. भगवा झेंडा रोवला. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. शिवरायांना शहाजीराजांचा फारसा सहवास मिळाला नाही. जिजाऊंच्या सावलीत आणि संस्कारात बाळ कडू घेत शिवरायांचे बालपण आकार घेत गेले. वयाच्या 7व्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. त्यांनी अनेक विद्या पारंगत केल्या. 1640 त्यांचा विवाह सईबाई यांच्याबरोबर थाटामाटात झाला व 1645 रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची घौडदौड सुरू झाली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, जावळी असे किल्ले एकामागून एक ताब्यात घेतले. अफजल खान, सिद्दी जोहर, दिलेर खान, शाहिस्ते खान, उदयभान अशा शत्रूंशी लढताना शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने लढा दिला आणि शत्रूंवर विजय मिळवला. या सर्वांच्या प्रयत्नातूनच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात साकारले. म्हणून म्हणावेसे वाटते, अशी करारी नजर सदा गनिमी भेदुनी पाही आरपार. गनिमी भेदुनी पाही आरपार. शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार. स्वप्न स्वराज्याचे साकार. बोला शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.